मुझे चाहे सच्चा सब के लोग रह रहे लोग सभी सभी होने की चाहे रहता है अपना सहन से हो रहा हो ये ये तुझे भी आज अपना सहन से सुन रहा है ये सिकनी मेरे अन्य कोशिश करना चाहे सभी चीजें भी कमी ही बोल रहा है तेरी कहना सच्ची ऐसा तो जी सवन सेवन से समय टेंशन नहीं होने पीछे सकी तो ये फर्स्ट अब तो उससे टेंशन नहीं होने पीछे सकी तो ये अभय सिंह के राजे उससे टेंशन नहीं होने पीछे सकी तो ये लक्ष्मण चाचा पश्चात टेंशन नहीं होने पीछे सकी इस बात को चाचा पुजी मुझे राजे टेंशन नहीं होने पीछे सकी मतलब अपने सगे में धन्यवाद देते कि कजर सोची किसने मेरा नहीं या तरु कचरा नहीं या जिले से जंती ला तो एक मिजाज एक संदेश दिला चची फुर्सता अपन गिरा नहीं कोई शक्ति पसंद करता अंचाम देश की स्थिति कही अपनी तो साता संपत्ति जी और देश के रक्षा भी होती कैलाश सरसी किसन भी यानी कैलाश सरसी संसार तावन यंचे विचार रहता या चिकन निर्गुण दे रहे चा समझ नीची भूमि का अर्थ अपन के में मजा हो ली चेची प्रमुखती हो दे चा सत्ता तक के लोग ही ये तमाम पूर्ण हो चुका या निर्गुण दे चा भी सत्ता होगा नहीं या भी हाँ वजह से बच्चे सत्ता सती भागी चाहता नहीं मारेगी अतः फक्त दूसरा सती मारे थे। सौदा विधान निर्णय के लिए हो गया जो सात विधान विधानसभा सात विधान लोकसभा फिर लोकायन के लिए गली फट गई सांस्कृतिक जैसे संख्या सूची भेजते हैं पर किसी के लिए सूची बारह चालीस सत्य चालीस सोचा दिल दिल है अनुभव आपने कौन सा बोले कि अब तक सौदा जो भी कर रहे हो या अब तो बात जरूर मुझे इन राज्य वाला सरपंची मकान भाटी या सरे सरते ऐसा आगे तो होता है कि देश के राष्ट्रीय कुत्तरी महाराष्ट्र सचिव से ऐसे फायदे कभी कभी राज्य सभी मुझे जा अनुभव राज्य सभी सब काम हो गया अनुभव सुने भले तीन योजना सुधर बिन्� आज लोकसभा से निर्वाचित किया अपन जात स्तर में सवन देश का महत्व अच्छा प्रश्न ची चोरों लुकर देते सकी एक जबरदस्त अच्छी शक्ति महाराष्ट्र को उड़ी करें ची ये दाव है ची विशेषती से कम होता होगी अनेक अन्य अच्छे निवास कि जो महाराष्ट्र का चार वर्ष मुख्य मंत्री होता है देश का संरक्षण मंत्री होता है तो मैं विचार रहा कि तुम्हारा कौन सा खाते काम कर रहे थे तो मैं उत्तर जिले की खेती खाते में काम कर रहे थे ये तो आश्चर्य नहीं करना वाला है मैं नाजा मन से निकाल के चलता हूँ कि जो वर्ग तो ना लो जो समझ इतना लो जैसे सच्ची सत्यता उपयोग करूँ घेरे से सच्ची और मैं ताकत चलती तो यह देश के सर्विसेज तक के लोगों की संख्या जी शेती और अवलंबन है तो शेती रंग का प्रश्न चे सोलो की चर्चा की अपन दूसरों तुक्त काम नहीं तो नहीं तो शेती का चर्चा काम नहीं अच्छा लिखो को क्या दानिय सुविधा न कभी होता पर देश में घूम आना होगा तो कभी कहीं काफ़ी सहायता करो तो कर्जा तब हो जाए शिक्षण इच्छा देखो खूब होता ज़्यादा चीज़ें नव प्रबंध ना करते शिक्षित वाला चाहे किंतु सब प्रश्न एक से प्रश्न होता अरे ये सोलह से निकाल अभी लोग कर नहीं देते लोग सब हो जाए तुम्हें फाटा होगा हो जाए जाए इच्छा सर के अनेक सरकार तुम्हें जोड� या सगळ्यांचे सामुदायिक शक्तीचा दुरावा काही धारसे देण्याच्या ठिकाणी घेता आले
Ve te 70,000 kutu birkaç yatırsa mahkaya yatan nece ettin? Ya akıralı varı şakke pi kazasa verlasa dur oka. To 4 şakke ve anneçe saman nisa nere ettin? An 3 lakha çağır zokuri kazı geto ani nemit bhatto ve tera 0 şakke ni kazasa dur zereçe saman nisa nere ettin? Ani azik ustam fakati kimat. Şeti mala gelince sabırlıysa ne zararsu? Yani sakte çoğulu gelir kayı olsa mı diye amir lokan istatri. Önce top kırana mı hazır ha? Bir o varır. Kayı olsa çapuri kurdu şatme dan ne ayet kırdı tuta. Az ya deşeci gelir doğrudum jagatse açsa deşerne dan ne? Kurvarsa kam. Tümce sarkar ya deşeci kayı işi iman rakınada aslında damatur कष्ट करणारा शेतकरी करतो आणि त्यामुळे सर्व देशाचे चित्त वरले गेलं. गेल्या वर्षी 307 देशामध्ये 363 दशलक्ष टन एवढं धान्य पिकले. देशाची गरज 300 दशलक्ष टन आणि आपल्याकडे पिकलं 363 दशलक्ष टन. त्याचा परिणाम काय झाला? आपण जगामधला एक नंबरचा गहू तांदूळ निर्यात करणारा देश झाला. जगाचा 2 नंबरचा साखर कापूस आणि गहू निर्यात करणारा देश झाला. पण त्याहीपेक्षा एक अत्यंत महत्त्वाचा कायदा या देशामध्ये आम्ही पार्लमेंटमध्ये करू शकलो की ज्या कायद्याचं नाव अन्न सुरक्षा कायदा आहे, की ज्यामार्फत देशातल्या 70% लोकांना 3 रुपये किलो गहू तांदूळ आणि 2 रुपये किलो गहू हे देण्याच्या संबंधीचा महत्त्वाचा कायदा या देशामध्ये या निमित्ताने केला. यंदाच्या वर्षी गेल्या 2 महिन्याचे मी आकडे वागवले की महाराष्ट्रामध्ये 7,30,000 लोकांना आपण या कायद्याचा लाभ देऊ शकलो आणि ज्यांच्या घरामध्ये चूल पेटण्याच्यासाठी अडचण होती त्यांची चूल रोजची पिकायला लागली आणि कोणी भुकेला आहे हे चित्राचा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहणार नाही याची खबरदारी या माध्यमातून घेतली गेली आणि हीच कामं आम्हाला सुरू करायची. शेतीमालाची किंमत वाढवून घ्यायची, तुमचं उत्पादन वाढवायचं. गेल्या वर्षी आपण साखरेच्या वरती बघितलं की या देशामध्ये साखरेचे भाव पडले आणि उसाची किंमत द्यायची तयारी होती. कुणाच्या हातामध्ये कारखाना आहे हे आम्ही बघितलं नाही. सर्व महाराष्ट्राच्या देशातल्या सगळ्या कारखान्यात जी एक्साईजची रक्कम मिळते ती बिल व्याजी ऊस उत्पादकांना अधिक किंमत देण्याच्यासाठी दिली. त्याच्या महाराष्ट्रामध्ये 2,000 कोटीच्या पेक्षा जादा रक्कम ही सगळी कारखान्यांना देऊन आज ऊसाची किंमत वाढती कशी देता येईल याबद्दलची खबरदारी घेतली आहे. आणि माझी खात्री आहे की येत्या 2 महिन्यामध्ये तुम्हा सगळ्यांना त्याची प्रचिती की ऊसाची सुद्धा चांगली किंमत मिळायला पाहिजे, ती मिळेल.